संजय राऊत जे बोलतात ना ते एवढं कन्फ्युजिंग असतं की लोकांना कन्फ्यूज करून टाकतात ते. टेक्सला कंपनीचा आणि त्या जागेचा संबंध काय आणि टेक्सला कंपनी एवढ्या मोठ्या जागेमध्ये करणार आहे काय हा प्रश्न असतो. मुळात समुद्रकिनारा ही कोकणाची स्ट्रेंथ आहे आणि त्याच्यामुळे समुद्रामार्फत व्यापार व्हावा, समुद्राचं आपल्या किनारपट्टीचं रक्षण व्हावं याच्यासाठी पहिलं नाविक दल हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे राज्य चालवतो आणि किनाऱ्याबद्दल कल्पनासुद्धा एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याला असू नये याच्यासारखी दुर्दैवाची बाब कुठलीच नाही. आपली बंदरं विकसित झाली तर लाखो मुलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. एक न्हावाशेवा बंदर 5-5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देतं, 4-5 लाख लोकांना न्हावाशेवा आणि मुंबई पोर्ट ट्रस्टमुळे. मग हे आमच्याकडे का घडू नये? आम्हालासुद्धा अधिकार आहे नोकऱ्या मिळण्याचे, आमच्या युवकांना अधिकार आहे. मग तुम्ही एकतर तुम्ही नोकऱ्या द्या, तुम्हीच म्हणता बारसुला करा म्हणून, आणि बारसुला केल्यानंतर विरोधाला तुम्हीच येता हे कुठेतरी चुकीचं आहे, एवढंच मला म्हणायचं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.